शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं निधन झालंय. ते 81 वर्षांचे होते. पुण्यातल्या राहत्या घरी आज सकाळी 9:15 सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 दशकात शेकापची राजकीय ताकद खालावली होती. त्यावेळी शरद जोशींनी शेतकऱ्यांची पूर्णपणे बिगर राजकीय चळवळ बांधायला सुरुवात केली. शेतीचं अर्थकारण समजून घेणारा नेता हरपला. पुण्यातल्या राहत्या घरी आज सकाळी 9:15 त्यांचं निधन झालंय. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, सकाळी 9:15 शरद जोशी यांचं निधन झालंय. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, शरद जोशी यांचं निधन झालंय. शेतकऱ्यांची एक मोठी ताकद, शेतकऱ्यांचं छत्र हरपलंय असं आपण म्हणू शकतो. भूषण, गेले काही महिने शरद जोशी आजारी होते, वयोवृद्ध झाले होते आणि अशातच त्यांचा आज सकाळी 9:15 दरम्यान. अरुण, आपण पाशा पटेल यांच्याशी बोलूयात. पाशा पटेल सध्या आपल्या संपर्कात आहेत. पाशा पटेल, एक खरं तर मोठा धक्का आहे शेतकरी संघटनेला आणि एकूणच शेतकरी चळवळीला. शेतीचं अर्थकारण समजून घेणारा नेता आज हरपलाय. शरद जोशीच्या आधी जेवढे पण शेतकऱ्याचे नेते झाले त्यांच्यामध्ये आणि शरद जोशीमध्ये सगळ्यात मोठा जर काही फरक होता तर शरद जोशीच्या आधी शेतकऱ्यांमध्ये भावना होती की माझ्या गरिबीचं कारण काय. गरिबीचं कारण ते बोलताना असं म्हणायचे की देवामुळं, दैवामुळं, नशिबामुळं माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये गरिबी. पण शरद जोशी हा असा एकमेव नेता होता की त्यांनी शेतकऱ्याला शिकवलं माझ्या गरिबीचं कारण देव नाही, दैव नाही, आहे खेळ धोरणाचा. चुकीच्या धोरणामुळं या देशातल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये गरिबी आहे ही शिकवण शिकवणारा या देशामध्ये एकमेव नेता होऊन गेला. त्याचं नाव शरद जोशी होतं. आमच्यासारख्या गावामध्ये ढोराच्या मागे फिरणाऱ्या पोरांना त्यांनी शेतीचं अर्थशास्त्र शिकवलं. तुम्हाला सगळ्यात चमत्कारी गोष्ट सांगतो की शरद जोशीचा बिल्ला लावून, शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून एखाद्या सभेमध्ये जर गुर्राची जरी बसला तर कितीही केंद्रातला मोठा पुढारी जरी बोलायला आला तर तो थरथर कापायचा, त्याच्यावर पाचावर धारणा व्हायची की हा माणूस कधी काय बोलल. बँकेल ड्राफ्टवर भाषण करणारी, गुरच चारणारी पर बँकेलवर भाषण करणारी हजारो पोरं शरद जोशींनी निर्माण केली. खऱ्या अर्थानं शेती शास्त्राचा जनक या देशामध्ये कोण होता तर त्याचं नाव शरद जोशी होतं. या हे माणूस म्हणजे एक संत बोलत विद्यापीठ होत. शेती आणि गावाच्या संबंधित सगळ्या गोष्टीची शास्त्रीय माहिती कार्यकर्त्याला शिकवलं. एवढंच नाही तर आमच्या सारख्या कार्यकर्त्याला दर 2-3 महिन्यामध्ये 10-10 दिवस प्रशिक्षण शिबिर घेऊन हे तयार करायचे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी शेतकरी आंदोलनाची धुरा आता ज्या कार्यकर्त्याकडे आहे ते सगळेच्या सगळे शरद जोशीच्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत. एवढी प्रचंड ऊर्जा आणि ताकद या माणसामध्ये होती. खऱ्या अर्थानं आज देशातल्या या शेती अर्थशास्त्राच्या जनक आपल्यामधून नाहीसा झालेला आहे. आता पूर्ण शेतकरी आंदोलन हे आता पूर्ण झालेलं आहे असं मला आजच्या प्रसंगी वाटतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस या शेतकरी संघटनेचं अध्यक्षपद माझ्यासारख्या एका मुस्लिम कार्यकर्त्याला देऊन त्यांनी म्हणजे जाती आणि धर्माच्या बाबतीमध्ये एक वेगळा मॅसेज सगळ्या शेतकरी समाजामध्ये पोहोचवण्याचं एवढं मोठं काम त्यांनी केलेलं होतं. सगळी चळवळ आणि शेतीचे प्रश्न कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा शास्त्रीय असला पाहिजे ही शिकवण शरद जोशींनी सगळ्या शेतकऱ्याला आणि शेतकरी कार्यकर्त्याला दिलेली होती. एवढा मोठा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. पाशा पटेल, शरद जोशींनी अनेक आंदोलन सुद्धा केली, त्या आंदोलनाच्या काही आठवणी सांगू शकाल? शरद जोशीच्या आंदोलनाचं एक वेगळं शास्त्र होत. खर तर या सगळ्या विषयावर अभ्यास करण्याची गरज आहे. एकदा 1984 मध्ये आम्ही विरोधी पक्षांना पाठिंबा दिला होता पर सगळे विरोधी पक्ष पाला पाठवण्यासारखे उडून गेले होते. आता घराच्या बाहेर निघायला शेतकरी तयार नव्हता, कार्यकर्ताही तयार नव्हता आणि एक हाती काँग्रेसचं सरकार निवडून आलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आंदोलनाला पुन्हा शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली आणि काय केलं, त्यांनी तर पानफूल आंदोलन केलं.
म्हणजे रस्त्यावर थांबायचं आणि एक शेतकऱ्याच्या प्रश्नाचं पत्र आणि एक वाहन आणि एक फूल बसमधल्या रस्त्यावरच्या प्रवाशांना द्यायचं आणि त्याच्यामध्ये शेतीचे प्रश्न सांगायचे. म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं आंदोलनाची सुतराम शक्यता नाही, आंदोलनासाठी लोक उठायची शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये लोकांना या कामामध्ये उभं करण्यासाठी, या आंदोलनामध्ये उभं करण्यासाठी पानफूल सारखं आंदोलन शरद जोशींनी हे केलेलं होतं, असलं अभिनव ह्या आंदोलनाचं रूप होतं. मी तुम्हाला एक सांगतो की एवढे आंदोलन आतापर्यंत वेगवेगळे आंदोलन त्यांनी केलेले आहेत की आपण त्याच्या बद्दल असं 2-4 मिनिटांमध्ये काही समीक्षाच होऊ शकत नाही. कायद्याचं आंदोलन असो, वसाचं आंदोलन असो, किंवा मग गुजरातमध्ये नर्मदा धरण आज जे बांधलेलं आहे, नर्मदा धरण बांधलेलं होतं फक्त 1 किलोमीटर धरणापासून कॅनल पर्यंत कॅनल खणलेलं नव्हतं. तर त्या कॅनल मध्ये पाणी टाकायसाठी महाराष्ट्रातून 1 लाख शेतकरी घेऊन जो त्यांनी ते आंदोलन एका वेगळ्या पद्धतीनं दाखवलेलं होतं. ज्यावेळेस स्टेनगनवर बंदुकीच्या गोळीवर पंजाब होत, त्या काळामध्ये पंजाबमध्ये राजभवनाच्या समोर 2 लाख शेतकऱ्याला घेऊन, म्हणजे एका बाजूला नक्षलवाद चालू आहे तर दुसऱ्या बाजूला यांनी 2 लाख शेतकरी घेऊन राजभवनाच्या समोर बसून हे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन त्यांनी केलं होतं. असे हजारो गोष्टी सांगता येऊ शकतात. प्रचंड, मी तुम्हाला सांगितलं की तो एक खरं असताना एक विद्यापीठ असतो. खरं, धन्यवाद पाशा पटेल आमच्याशी सविस्तर बोला त्याबद्दल. सदाभाऊ खोत सध्या आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ, शरद जोशी यांचं कार्य पाशा पटेल यांनी आत्ताच सांगितलं, मात्र संघटन कौशल्य असेल किंवा शेतकऱ्यांचं सामाजिक भान असेल, शेतकऱ्यांची आर्थिक वृद्धी कशी होईल या संदर्भात त्यांचा जो विचार होता तो कसा आपण सांगाल? शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे ही मांडणी त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये अडाणी शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने शिकवली आणि महाराष्ट्रातला लाखो शेतकरी या एकमेव प्रश्नावरती रस्त्यावरती जीव धोक्यात घालून लढायला उभा राहिला. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधामध्ये आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये शरद जोशींनी शेतकऱ्यांना लढायला शिकवलं, तुरुंगामध्ये जायला शिकवलं. ज्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद शेतकऱ्याच्या मध्ये नव्हती, परंतु आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आलेले आहे, हे दारिद्र्य हे दैवाचा कोप नाही का नशिबाचा कोप नाही, हा सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे. आणि म्हणून ते म्हणायचे, सरकार क्या समस्या सुजला येगी, सरकार ही एक समस्या आहे. आणि अशा साध्या भाषेमध्ये शेतकऱ्याला त्याचं अर्थशास्त्र शिकवलं आणि माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या एका शेतकऱ्याच्या पोराला 25 वर्षापूर्वी या चळवळीमध्ये त्यांच्या विचारानं आम्ही ओढलो गेलो आणि बघता बघता सर्वसामान्य तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना शेतीचं अर्थशास्त्र समजावून सांगून नेतृत्वाची धुरा दिली आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक विचाराचं बाळ कडू खऱ्या अर्थानं शरद जोशींनी दिलं. आणि म्हणूनच माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता शेतकऱ्याचा नेता बनू शकला. आज आमच्या घरातील बाप जाण्यानं जेवढं दुःख झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख शरद जोशी जाण्यानं झालेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीनं मी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद सदाभाऊ आमच्याशी सविस्तर बोला त्याबद्दल. शरद जोशी यांच्या निधनामुळे खरं तर एक मोठं नेतृत्व हरपलेलं आहे, शेतीचं अर्थकारण समजून घेणारा नेता हरपलाय, अशा भावना सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केल्यात. आपण जाऊयात अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अरुण, आपण बघतोय शरद जोशी यांचं कार्य खूप मोठं आहे, काय सांगाल त्यांच्या कार्याविषयी? अरुण मेहत्रे यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही, आपण जाऊयात कैलास पुरी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कैलास, शरद जोशी यांच्या निधनामुळे शेतकरी संघटनेला एक मोठा धक्का बसला आहे. खरं तर एक खंबीर नेतृत्व शेतकरी संघटनेने आज गमावलं आहे, काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या? शेतकरी
गेले कित्येक दशक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी झटणारा हा नेता आज कालवश झालेला आहे. त्याचा दुःख जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वांनाच शरद जोशी यांच्या निधनाचं दुःख आहे. माझ्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत, आपण पाहू शकताय त्यांना अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत. त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या भावना सध्या ती त्यांना दुःख झालेलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगताल, बरेच वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत होता, किती मोठी हानी आहे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे जोशी यांच्या जाण्या? हे कधी न भरून निघणारं नुकसान आहे. शेतकऱ्यांचा देव गेला. शेतकऱ्यांचा देव गेलेला आहे. आम्ही अनेक वर्ष साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. आज साहेब आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. आपण पाहू शकतोय भूषण, कार्यकर्त्यांचा देव गेला अशी त्यांची भावना आहे. शेतकऱ्यांसाठी शरद जोशी यांनी जे काम केलेलं होतं ते काम या शेतकऱ्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अश्रूरूपाने आपल्याला दिसत आहे. प्रत्येक जण इथं जो आलेला आहे तो हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांचा कैवारी आहे ज्यांनी शेतकऱ्यांसाठी इतक्या दिवस काम केलं. असा नेता आज आपल्यात नाही आहे याचं दुःख या कार्यकर्त्यांना पचवणं अवघड झालेलं आहे. भूषण कैलाश असेच संपर्कात राहा, परत तुमच्याकडे येतो. त्यापूर्वी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते, आपण ती पाहूयात. मला आताच कळलं की कामगार नेते शरद जोशी यांचं देहावसान झालंय. खरं म्हणजे ते सनदी नौकर, आयएएस अधिकारी, उच्च शिक्षित, परंतु त्यांनी जे आहे ते सगळं सोडलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला. सुरुवातीला महाराष्ट्रात त्यांनी ते काम सुरू केलं आणि नंतर देशभरामध्ये जे आहे त्यांना शेतकरी नेते म्हणून मान्यतासुद्धा मिळाली. ते काम करत असताना कुठल्या पदाची त्यांनी काही अपेक्षा ठेवली नाही, किंवा आपल्या कामाबरोबर ध्येयाबरोबर प्रतारणा केली नाही, कॉम्प्रोमाइज केलं नाही. एखादं मंत्रिपद मला मिळावं, एखादं आमदार खासदारपद मिळावं आणि मग हे सगळं जे लढा सोडून द्यायचा आणि जो देतोय त्याच्या पायावर हे सगळं व्हायचं, हे सगळं काम त्यांनी कधी आयुष्यात केलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे कांद्याचा असेल, उसाचा असेल, जो कोणी शेतकरी असेल, देशातील शेतीचे प्रश्न जे आहेत तसाच लावण्याचं काम शरद जोशी साहेबांनी केलं. आयुष्यामध्ये जे आहे मोठमोठ्या पदावर त्यांना काम करता आलं असं, आयुष्यारामी जीवन जगता आलं असं, मोठ्या पदावर आणखी जाऊन मोठ्या पदावर होते त्याहीपेक्षा मोठ्या पदावर ते गेले असतात. व ते सगळं त्यांनी सोडलं आणि शेतकऱ्यांच्या ज्या गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या पारावर बसून, त्या गावच्या पारावर बसून लोकांचे प्रश्न जे आहे समजावून लढा उभा करायचा देशभरामध्ये, हे असामान्य काम त्यांनी केलं. आजकालचे शेतकरी नेते जे आहेत त्यांनी त्यांच्यापासून निश्चितपणे जे आहे धडा घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही सगळ्यांनी त्यांच्या जीवनापासून शिकण्याची आवश्यकता आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं अतिशय श्रद्धापूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. थँक्यू. शरद जोशी यांच्या जाण्यामुळे शेतकऱ्यांचा देव हरपलाय अशी प्रतिक्रिया, अशा भावना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात. वृद्धापकाळानं त्यांचं आज सकाळी 9:15 पुण्यातल्या राहत्या घरी निधन झालं. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं पुण्यात आज सकाळी 9:15 निधन झालंय. शेतकऱ्यांचा देव हरपला अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व्यक्त करतायत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. शरद जोशी जे एक दुसरे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे त्यांचं आज निधन झालेलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही भावना व्यक्त करा?
मूळचा हाडाचा शेतकरी आणि महाराष्ट्रातल्या उपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेतकरी संघटना ही सुरू केली. शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची चळवळ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उभी केली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला किंमतही मिळाली. राज्य आणि केंद्र सरकारने खरेदी करण्याच्या संदर्भात पावलंसुद्धा उचलली. त्यांनी शेतकऱ्यांची चळवळ राजकारणाच्यासाठी उपयोगात आणली नाही, सत्तेसाठी त्यांनी वापरली नाही. तर शेतकऱ्यांचा एक हाडाचा नेता आज आमच्यामध्ये नाही याचं पराकोटीचं दुःख आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे. पण बघितलं, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया होती. शेतकरी संघटनेची जी चळवळ आहे ती राजकारणासाठी कधी वापरली नाही, कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी ते निगडीत राहिले, त्यांचे प्रश्न सातत्यानं मांडत राहिले. त्यामुळे शेतकरी संघटनेचा एक हाडाचा नेता कार्यकर्ता आज महाराष्ट्राने गमावल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. आपण जाऊयात पुण्याला. आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत. कैलास, शरद जोशी यांचं निधन झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अनेक कार्यकर्ते सुद्धा देव हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतायत. अंत्यसंस्कार कधी होतील या संदर्भात काही कळू शकलंय का? भूषण, शरद जोशी मुली आहेत त्या परदेशामध्ये आहेत. एक मुलगी अमेरिकेमध्ये आहे, एक मुलगी कॅनडामध्ये आहे. त्या मुलींना या ठिकाणी त्यांना निरोप देण्यात आलेला आहे. त्या मुली या ठिकाणी आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र अंत्यसंस्काराचं ठिकाण अजूनही सांगण्यात आलेलं नाही, त्याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहेत. आपल्याबरोबर शरद जोशी यांचे कार्यकर्ते आणि अतिशय जवळचे सहकारी विठ्ठल पवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं अंत्यसंस्कार कधी होणार आहेत किंवा कशा पद्धतीने त्याचं नियोजन असणार आहे. काय सांगाल, त्यांच्या दोन्ही मुली परदेशात आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी येण्याची शक्यता आहे. मोठे त्यांचा जो जे त्यांच्यावर प्रेम करणारे शेतकरी अंत्यसंस्काराला हजर राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये अंत्यसंस्कार कधी आणि कुठे करण्याचा प्रयत्न आहे? आदरणीय साहेबांचं अंत्यसंस्कार जे परवाच्या दिवशी म्हणजे बहुतेक सोमवारी सकाळी पुण्यामध्ये होणार आहेत विद्युत दाहिनीवरती. आणि या संदर्भातला जो निर्णय आहे, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि यामध्ये आमच्या कोर कमिटीचे जे सदस्य आहेत, वामनराव चटप साहेब, आमचे सरोजताई काशीकर आहेत, आनंदराव देशपांडे आणि म्हात्रे सर, हे आज रात्रीच्या वेळेस निर्णय घेतील. साहेबांच्या इच्छेनुसार तो विद्युत दाहिनीवरती त्यांचं अंतिम संस्कार पुण्यामध्येच होणार आहे. साहेबांच्या दोन्ही मुली या परदेशात असल्यामुळे त्या आज रात्रीपर्यंत पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तसं त्यांना निरोप पोचवले गेलेले आहेत आणि अंतिम संस्कार हे परवाच्या दिवशी विद्युत दाहिनीवरती पुणे या ठिकाणी होणार आहे. एकंदरीतच भूषण आपण पाहू शकतोय की शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता लक्षात घेऊन अंत्यसंस्काराचं नियोजन करण्यात येत आहे. सध्या शरद जोशी यांचं जे पार्थिव आहे ते पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकच्या कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं जाणार आहे. आणि त्यानंतर पुढचा निर्णय जे आहे ते शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी जे आहेत ते घेणार आहेत. भूषण, शरद जोशी यांच्या निधनामुळे शेतकरी संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांना अतिव दुःख झालंय. महाराष्ट्राचा हाडाचा शेतकरी नेता एक नेतृत्व हरपलं अशी प्रतिक्रिया व्यक्त होतीये. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. रघुनाथदादा, शरद जोशी यांच्या कार्याविषयी काय सांगाल? कार्याविषयी सांगावं तितकं थोडंच आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर 100 वर्षात कोणीही शेतकऱ्यांची बाजू इतक्या तडफदारपणे आणि स्पष्टपणे मांडली नाही. कोणाही राजकारण्याचं भीडभाड न ठेवता सरकार हे सरकारचं धोरण, शेतकऱ्याचं मरण, ही जी भूमिका त्यांनी मांडली, याला जे त्यांचं नैतिक अधिष्ठान होतं ते मोठं होतं. स्वतः जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते आणि अशा माणसांनी शेतकऱ्यांची भूमिका घेऊन 40 वर्ष एक सारखं काम केलं. त्यामुळं आज त्यांच्या जाण्याने मोठं नुकसान तर शेतकऱ्यांचं झालंच आहे.
शेतीमालाला नवा राष्ट्रभाव इथपर्यंत त्यांची भूमिका नव्हती, तर शेतीमालाच्या सर्व बंधनं उठावी, निर्यात बंदी उठावी, आपला देश हा जगातला एक आर्थिक महासत्ता व्हावा आणि शेती क्षेत्रच त्याला आर्थिक महासत्ता बनवू शकतं हा त्यांचा विश्वास होता. सरकारच्या धोरणामुळं शेतकरी कर्जबाजारी झाला, त्याला कर्जमुक्त व्हावं आणि डोळ्यादेखत कर्जमुक्त झालेला शेतकरी पाहावं असं ते त्यांची इच्छा व्यक्त करायचे. दुर्दैवाने त्यांच्या डोळ्यासमोर झालं नाही, परंतु अशा काळात शरद जोशींच्या जाण्याने शेतकरी समाजाचं मोठं नुकसान झालेलं ही गोष्ट खरी आहे. परंतु दुःख व्यक्त करणं, दुःख होणं स्वाभाविक आहे, पण त्यांची जो शेवटची इच्छा शेतकरी कर्जमुक्त करण्याची आहे, त्या दिशेने पाऊल आपल्याला टाकावं लागेल एवढंच मी सांगतो. धन्यवाद रघुनाथ दादा आमच्याशी सविस्तर बोला त्याबद्दल. शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे सध्या आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. चंद्रकांत वानखेडे, शरद जोशी यांनी जी विविध आंदोलनं केली, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, त्या आंदोलनाविषयी आपण काय सांगाल, काय वैशिष्ट्य होती आंदोलनांची? म्हणजे शरद जोशींनी प्रथमतः शेतीमालाच्या कच्च्या मालाच्या शोषणामधून भांडवलाची निर्मिती होते हा जो रोझा लुक्झेमबर्गचा सिद्धांत होता तो सडकेवर रस्त्यावर आंदोलनाच्या स्वरूपात आणला. आणि दुसरं असं की महात्मा फुले नंतर शेतकऱ्यांची एवढी स्ट्रॉंग बाजू घेऊन त्याला एक तत्वज्ञानाचा आधार देऊन लाखोच्या संख्येने माणसं शेतकरी उभा महाराष्ट्रामध्ये केला, त्याही याच्यामध्ये शेतकरी तितका एक एक. आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा हे सांगितलं की शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना असा विश्वास होता की सरकार आपल्यासाठी काही करेल, पण शरद जोशीने ठामपणे सप्रमाण पुराव्यानिशी सिद्ध केलं की सरकार शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण असतं, त्यामुळे सरकारकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवता कामा नये. आणि त्यांना जो प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रभर 1980 ते 1990 काळ हा प्रचंड शेतकरी आंदोलनाचा किंवा म्हणा शेतकऱ्यांचा काळ होता, आणि त्या दशकाला शेतकरी दशक असंही गणलं गेलं होतं. म्हणजे पंतप्रधान व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाल्यानंतर कर्जमाफी ही जी काही झाली शेतकऱ्यांची त्या आंदोलनाच्या रेट्यामधूनच झाली, त्यामुळे शरद जोशींच्या जाण्याने शेतकऱ्यांची एक अपरिमित हानी निश्चितपणे झालेली आहे. त्या नेत्याला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं विनम्र अभिवादन. धन्यवाद आमच्याशी बोलला त्याबद्दल. शेतकऱ्यांचा नेता हरपलाच, त्याचबरोबर एक बहुआयामी व्यक्तिमत्व महाराष्ट्राने आज गमावलंय. शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न नुसते रस्त्यावर उतरून मांडणं हे त्यांचं ध्येय नव्हतं, तर त्याला न्याय मिळवून देणं, त्याचबरोबर ही जी चळवळ त्यांनी उभी केली त्याचा राजकारणासाठी कधीही वापर न करणं, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, इंग्रजी, हिंदी, मराठी अशा विविध भाषांमध्ये ही पुस्तकं प्रकाशित झाली. एक मोठं आंदोलन उभं करून, एक मोठी चळवळ उभी करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कसा दुणावेल यासाठी कायम त्यांनी प्रयत्न केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामागचं अर्थकारण काय असतं हे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितलं. एकूणच त्यांचा जीवन प्रवास कसा होता आपण पाहूयात. September 1935 त्यांचा जन्म झाला. बँकिंग विषयासाठी त्यांना सी रँडी सुवर्ण पदक मिळालं होतं. 1958 IPS अर्थात भारतीय टपाल सेवा परीक्षा ते उत्तीर्ण झाले. पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग त्यांचा होता. खासदार, राज्यसभेचे सदस्य ते होते. 1979 शेतकरी संघटनेची त्यांनी स्थापना केली. शेतमालाला रास्त भाव या एककलमी कार्यक्रमासाठी त्यांनी आंदोलनं केली. देशभरातील शेतकऱ्यांच्या अराजकीय संघटनांच्या समन्वय समितीचीही स्थापना त्यांनी केली. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये आंदोलनं केली. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलंय. स्त्री शक्तीच्या
जागरणामध्ये स्त्री पुरुष मुक्ती, शेतकरी महिला आघाडीची स्थापना, महिलांच्या राजकीय सहभागाची योजना, त्यांची ग्रंथसंपदा आपण पाहतोय. शेतकरी संघटना, विचार आणि कार्यपद्धती, प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, चांदवडची शिदोरी, स्त्रियांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख, स्वातंत्र्य का नासले, अंगारमाळा, जग बदलणारी पुस्तकं, अन्वयार्थ एक आणि दोन, माझ्या शेतकरी भावांनो आणि माय बहिणींनो, बळीराजाचे राज्य येणार आहे. हे त्यांचं जीवन कार्य होतं. यानंतर आपण जाऊयात पुण्याला. आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्याबरोबर आहेत. कैलास, शरद जोशी यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी खरं तर शेतकरी संघटनेमध्ये निर्माण झालेली आहे. विशेषतः आत्ता जी परिस्थिती आहे, दुष्काळी परिस्थिती आता सध्या आपल्याला सगळ्यांनाच भेडसावती आहे. अशा वेळेला शरद जोशी यांचं जाणं, शेतकऱ्यांपुढचे अनेक प्रश्न कायम असताना त्यांचं जाणं, हा एक आपण म्हणूया की एक मोठी पोकळी आहे शेतकरी संघटनेसाठी. नक्कीच भूषण, गेली कित्येक वर्ष शरद जोशी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत होते, रस्त्यावर उतरत होते. प्रसंगी कितीही संघर्ष झाला तरी सरकारपुढं ते कधीही झुकले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या हिताचं काम त्यांनी केलं. त्याचमुळं असंख्य शेतकरी जो आहे तो पोरका झाल्याची भावना व्यक्त करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूषण, आजही शेतकरी संघटनेच्या वतीनं पुण्यामध्येच शेतकऱ्यांना रास्त हमी भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन होती. खासदारांच्या घरावर शेतकरी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ते आज मोर्चा काढणार होते, मात्र आजच त्यांचं निधन झालेलं आहे. मोठे शोकाकुल आहेत शेतकरी. आपल्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत, निकटवर्ती आहेत शरद जोशी यांचे, विठ्ठल पवार, त्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद जोशी यांची अशी चर्चा केली होती. विविध प्रश्नांवर ते बोलले होते. नेमकं ते काय बोलले त्यांच्याकडून जाणून घेऊया. 3-4 दिवसापूर्वीच तुम्ही चाकणला जोशी यांची भेट घेतली होती. काय नेमकं संभाषण झालं होतं, अजूनही ते शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याच्या तयारीत होतं, काय तुमचं नेमकं त्यावेळेस संभाषण झालं? साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त चाकणला एक कार्यक्रम घेण्यात आला होता 80 वाढदिवसानिमित्त, काही दिवसापूर्वी, एक मागल्या महिन्यामध्ये. तर त्यावेळेस साहेबांनी अशी भावना तिथेही व्यक्त केली होती त्या ठिकाणी, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, असं साहेबांचं ते वक्तव्य होतं. आणि साहेबांनी तसे घोषणा देखील केलेली होती. आणि आज देखील सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने खासदारांच्या घरावरती संयुक्त मोर्चे काढून शेतकऱ्यांना रास्त अभिभाव देण्याच्यासाठी आज प्रत्येक खासदारांना निवेदन देण्यात येणार होते. आज पुण्यामध्ये आम्ही एक मोर्चाचं आयोजन केलं होतं. आमचं दुर्दैव आहे आज की संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आज पोरका झाले. भूषण, आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत शरद जोशी जे आहेत ते शेतकऱ्यांचं चांगलं कसं होईल, कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावता येईल या प्रश्नासाठी धडपडत होते. काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी हीच भावना व्यक्त केलेली होती. मात्र दुर्दैवानं शेतकऱ्यांसाठी झटणारा महाराष्ट्रातला हा एक शेतकरी नेता आज काळाच्या पडद्याआड झालेला आहे. भूषण, यावेळची महत्त्वाची बातमी, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं निधन झालंय. ते 81 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी आज सकाळी 9:15 सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दोन्ही मुली अमेरिकेत असून त्या आल्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्यानं सोमवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. 1980 दशकात शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकरी हा सरकारच्या धोरणांमुळे अडचणीत आल्याचा मुद्दा मांडत सरकारला शेतकऱ्यांची दखल घ्यायला त्यांनी भाग पाडलं.
बिगर राजकीय संघटना स्थापन करून शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचं बहुमोल कार्य त्यांनी केलं. शेतीचं अर्थकारणाची नवी व्याख्या मांडून त्यांनी सरकारला शेतीबाबत नवी धोरणं आखण्यास भाग पाडलं. त्यांच्या जाण्यानं शेतकऱ्यांचा आवाज हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून समस्त शेतकरी वर्गावर मोठी शोककळा पसरली आहे. '1980 त्यांनी या आंदोलनांना सुरुवात केली, शेतकरी संघटना त्यांनी स्थापन केली आणि संपूर्ण राज्यात राज्याबाहेरही त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती आंदोलनं केली. हे प्रश्न हिरहिरीनं मांडले, शेतकऱ्यांना एक नवा आत्मविश्वास दिला, शेतकऱ्यांना शेतीमधलं अर्थकारण समजावून सांगितलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्याबरोबर आहेत. चव्हाण साहेब, शरद जोशी यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद जोशींचं एक महत्वाचं स्थान आहे. एक सनदी नोकर म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना वाटलं असतं तर ते परदेशात स्थायी झाले असते, अमेरिकेत तरी नोकरी केली होती, पण ते आले आणि अगदी एक सामान्य शेतकऱ्यासारखी जमीन विकत घेऊन त्यांनी शेती करायला सुरुवात केली. आणि शेती करत असताना भारताच्या शेतकऱ्यावर काय काय अडचणी आहेत, समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, त्याचा त्यांनी सखोल, त्याची जी अभ्यासवृत्ती होती त्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. पण नुसता अभ्यास करून एखादं भौतिक पुस्तक लिहून ते थांबले नाहीत, तर ते संघटना बांधली. आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरावा अशी ती शेतकऱ्यांची संघटना बांधली गेली. त्यांनी अनेक गरीब शेतकरी कुटुंबातले युवक घेतले आणि त्यांना कृषी अर्थव्यवस्थेबद्दल समजावून सांगून एक त्यांना शेतकऱ्याचा प्रवक्ते म्हणून त्यांनी तयार केलं. ही त्यांची जी शेतकऱ्याचे नेते निर्माण करण्याची कार्यशाळा होती आणि त्यातून आज महाराष्ट्रामध्ये असंख्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आग्रही भूमिका मांडणारे नेते तयार झाले आहेत. ही मला वाटतं त्यांची फार मोठी महाराष्ट्राला दिलेली देणगी होती. ते माझ्या बरोबरच आम्ही दोघेही 2004 ते 2010 या कालखंडामध्ये राज्यसभेचे सदस्य होतो. आमची नेहमी चर्चा होत असे, काम करत असे. ते थोडस निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरले हे आम्हाला बऱ्याच जणांना काही खटकलं थोडस, परंतु जर खरे अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर एक राजकीय व्यासपीठ देखील मिळालं पाहिजे त्यांनी भूमिका मांडली. त्यांना थोडस ते भारतीय जनता पक्षाच्या विचाराकडे पुढे पुढे झुकले. कदाचित मला वाटतं त्यामुळेच त्यांचं जे महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व होतं ते थोडं थोडं कमी झालं. परंतु त्यांनी जे लेखन केलेलं आहे, त्यांनी जे कार्यकर्ते घडवलेले आहेत, ते त्यांचं काम हे अजरामर राहील. मला वाटतं की या सर्व प्रश्नामध्ये एक गोष्ट त्यांची ठळकपणे नमूद करणं गरजेचं आहे की ते खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. ते नुसते डाव्या विचाराचे इंटेलेक्च्युअल असे नव्हते, तर ते खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक होते. आणि ज्याप्रमाणे शेतीमालाची आयात खुलेपणे व्हायला लागली होती, त्याची निर्यातवर कुठल्याही प्रकारचा निर्बंध असता कामा नये अशा बद्दल ते भांडत राहायचे. म्हणजे जागतिक व्यापार संघाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही देशानं व्यापाराच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध ठेवता कामा नये असे जे जागतिक व्यापार संघाचे नियम असायचे त्याचे ते समर्थक होते. परंतु व्यवहारामध्ये आपण पाहिलं की देशांतर्गत महागाई वाढायला लागली की लगेच निर्यातीवर बंदी टाकण्यात येते आणि याला त्याचा कडाडून त्याचा विरोध होता. त्यामुळं एका बाजूला एक बौद्धिक त्यांनी बौद्धिक घेतली आणि शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्यांच्या असंख्य रेल्वेचे कार्यकर्ते शेतकऱ्या प्रश्नांबरोबर लढण्याचे कार्यकर्ते तयार केले आणि त्याचबरोबर एक मोठी संघटना उभी केली. काही काम नाही आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं एक अनन्य साधारण महत्व हे राहील. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. ते एक संपूर्ण जीवन जगले आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती आपली छाप सोडली हे नमूद करावं लागेल. धन्यवाद. धन्यवाद चव्हाण साहेब, सविस्तर बोला त्याबद्दल.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत होते. एक बहुआयामी व्यक्तिमत्व महाराष्ट्राने आज गमावलं आहे. त्यांची कारकीर्द आपण पाहतोय. पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग त्यांचा होता. जुलै 2004 ते जुलै 2010 या दरम्यान ते खासदार होते, राज्यसभेचे सदस्य होते. 3 सप्टेंबर 1935 त्यांचा जन्म झाला. बँकिंग विषयासाठी श्री रँडी सुवर्ण पदक त्यांना मिळालं होतं. '1979 त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी त्यांनी आंदोलन केलं. देशभरातील शेतकऱ्यांच्या राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची त्यांनी स्थापना केली. त्याचबरोबर महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये त्यांनी आंदोलन केली. वामनराव चटप सध्या आपल्यासोबत आहेत, शेतकरी नेते. वामनराव, काय सांगाल शरद जोशी यांच्या कार्याबद्दल? महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर जाऊनही त्यांनी आंदोलनं केली. कशी होती त्यांची आंदोलनं? भारतीय शेतीच्या अर्थशास्त्रात भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो असं मानलं जायचं. त्याला पण तो का कर्जात जन्मतो, का कर्जात जगतो, का कर्जात मरतो याचं कारण पहिल्यांदा शरद जोशींनी भारतीय शेतकरी समाजापुढे आणि जगापुढे आणलं. की शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्तभाव मिळत नाही आणि ते मिळाले पाहिजे, तरच शेती हा धंदा फायद्याचा होऊ शकतो. शेती हा धंदा फायद्याचा झाला तरच गावात बचत येऊ शकते. गावात बचत आली तरच गावातल्या माणसाची क्रयशक्ती वाढू शकते आणि गावामध्ये छोट्या इंडस्ट्री किंवा गृहोद्योग येऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी हा सिद्धांत रुजवला आणि मग त्याला धरून वेगवेगळी आंदोलनं केली पुढे आणि हा सिद्धांत आज 38 वर्षात प्रस्थापित झाला आहे. खुल्या व्यवस्थेचं, खुल्या बाजारपेठेचं, नव्या तंत्रज्ञानाचं त्यांनी खुलं स्वागत केलं. एरवी शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही असं विधान केलं, पण दुर्दैवानी ती मागणी परिपूर्ण होऊ शकली नाही. शेतीच्या लुटीमुळेच शेतकरी कर्जबाजारी आहे, कारण शेतीत बचत नाही हे त्यांनी स्पष्टपणे मांडलं. हॅलो, धन्यवाद आमच्याशी सविस्तर बोला त्याबद्दल. वामनराव चटप सध्या आपल्यासोबत होते. माझ्या शेतकरी भावांनो आणि माय बहिणींनो, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक बळीराजाचे राज्य येणार आहे. खूप मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये त्यांनी ग्रंथसंपदा निर्माण केली. सनदी नौकर, आयएएस अधिकारी, उच्च शिक्षित, परंतु त्यांनी जे आहे ते सगळं सोडलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला. सुरुवातीला महाराष्ट्रात त्यांनी ते काम सुरू केलं आणि नंतर देशभरामध्ये जे आहे त्यांना शेतकरी नेते म्हणून मान्यतासुद्धा मिळाली. आजकालचे शेतकरी नेते जे आहे त्यांनी त्यांच्यापासून निश्चितपणे जे आहे धडा घेण्याची आवश्यकता, आम्ही सगळ्यात म्हणजे त्यांच्या जीवनापासून शिकण्याची आवश्यकता. महाराष्ट्रातल्या उपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शेतकरी संघटना ही सुरू केली. शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची चळवळ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात उभी केली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला किंमतही मिळाली. राज्य आणि केंद्र सरकारने खरेदी करण्याच्या संदर्भात पावलंसुद्धा उचलली. त्यांनी शेतकऱ्यांची चळवळ राजकारणासाठी उपयोगात आणली नाही, सत्तेसाठी त्यांनी वापरली नाही, तर शेतकऱ्यांचा एक हडाचा नेता आज आमच्यामध्ये नाही याचं पराकोटीचं दुःख आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.